या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. व्यक्ती म्हणून जगत असताना आपलं व्यक्तिमत्व हे छाप पाडणारं असावं आणि त्यासाठी आपलं शरीर देखील तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. ही गरज आपल्या शासनाने ओळखली आणि म्हणूनच या गरजेखातर दरवर्षी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जावा असा अट्टहास शासनाने धरला आणि या अट्टहासाखातर आज अनेक शाळांमध्ये त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. आमच्या देखील शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये हा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो दरवर्षी. मात्र यावर्षी या कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. माझ्या मागे या ठिकाणी येता 8वीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी या ठिकाणी योगांचं सादरीकरण करणार आहेत आणि जर त्यांचं सादरीकरण तुमच्या हृदयाला भावलं तर त्यांच्यावरचं प्रेम, त्याचबरोबर शाळेवरचं आणि कॉलेजवरचं प्रेम व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून करा. येस, आमच्या शाळेचा त्याचबरोबर कॉलेजचा हा प्रशस्त हॉल आहे की ज्या हॉलमध्ये या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी हायस्कूल आणि कॉलेजची मुलं आपल्याला दिसत आहेत या व्हिडिओमध्ये. शिक्षक देखील असतील, प्राध्यापक वर्ग देखील असेल कॉलेजचा या कार्यक्रमामध्ये. योगाला सुद्धा जागतिक स्तरावर आरोग्याचं महत्व पटवून देण्यासाठी युनोमध्ये ठराव घेण्यात आला. 3 महिन्यामध्ये तो ठराव पास झाला आणि मग 2015 पासून 21 जून उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे 21 जून. बऱ्याच देशामध्ये हा दिवसाला खूप महत्व आहे आणि म्हणून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे हा दिवस निश्चित केला. 7, 8, 9, 10 तो 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. पुन्हा श्वास घ्या, हात पुढे बंद करा, श्वास सोडा, हात खाली घ्या. आता दोन्ही नाक पुढे श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्या, स्थिर राहायचं करतात. हळूहळू सोडा, पुन्हा एकदा घ्या, नजर समोर. पहिल्यांदा उजवा पाय जवळ घेतला शरीराच्या, त्यानंतर डावा पाय, त्याच्यानंतर दोन्ही हात उलटे डोक्याजवळ आणि हळूहळू शरीर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. पद्मासनासारखंच पहिल्यांदा शरीराची स्थिती करायची आहे. त्याच्यानंतर आता हे तोलासन करताय, दोन्ही हात पायांच्या बाजूला घ्यायचे आणि आपलं शरीर उचलायचं आहे आणि थोडस झुलवायचं आणि अनेक प्रकारचे जे विकार आहेत त्या विकारापासून तुम्हाला ते दूर घेऊन जातं. निरोगी, आनंदी, समाधानी आणि एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनवण्यासाठी दोन हात असे समोर करायचे, 3 हात डोक्याकडे, 4 ला पंजावरतून भरायचे, 5 ला हाताकडे भरायचे, 5, 6 ला हात समोर घ्या, 7 ला खाली आणि 8 ला पाय टेकायचे. करायचं 1 हात समोर, 2 हात गुंफा, 2, 3 वर घ्या, 4 ला टाच उचलायचे, 5 ला वर बघायचं आहे,
सात आठ समोर सात आठ सोडायचे आणि आठला बॅटिंग करायचं.